शरद पवार साहेबांनी बोलत असताना बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर अन्याय केला असं प्रकारचं एक वक्तव्य केलं. सर्वप्रथम आम्ही त्या वक्तव्याचा निषेध करतो आहोत. एखादा चरित्रकार, एखादा अभ्यासक, एखादा कादंबरीकार एखाद्या व्यक्तीवर निबंध किंवा कादंबरी लिहित असताना त्याच्यावर अन्याय कसा करू शकतो हे सुद्धा पवारसाहेबांनी स्पष्ट करणं आवश्यक होतं असं आमचं मत आहे. त्याही पुढे जाऊन आमचं म्हणणं असं आहे की जर बाबासाहेबांनी अन्याय केला असेल तर माननीय शरद पवारांनी याच्यापुढं कादंबऱ्या लिहाव्या, शिवचरित्र लिहावं आणि तो अन्याय दूर करावा. मग त्याच्यामध्ये त्यांना जे छत्रपती शिवाजी महाराज अपेक्षित आहेत की जे ब्राह्मणद्वेष्टे होते, जे इस्लामचे इस्लामला मानणारेसुद्धा होते किंवा इस्लामवर प्रेम करणारे होते, ज्यांनी आरक्षणसुद्धा दिलं असंसुद्धा पवारसाहेबांनी सांगावं आणि त्या प्रकारचं एक इतिहास चरित्र लिहावं. परंतु आपण इतिहासतज्ज्ञ नसताना, आपला इतिहास अभ्यास नसताना फक्त जातीचं राजकारण करण्यासाठी पुन्हा एकदा बाबासाहेब पुरंदरे आणि शिवाजी महाराज यांना वक्तव्यावरून राजकारणात सक्रिय करणं हे अत्यंत चुकीचं आहे. मला असं वाटतं माननीय शरद पवारांनी याविषयी महाराष्ट्राची दिलगिरी व्यक्त केली पाहिजे, कारण माननीय शरद पवार साहेबांचे अनेक असे व्हिडिओ आजसुद्धा आमच्याकडे आहेत की ज्याच्यामध्ये त्यांनी बाबासाहेब पुरंदरेंचं प्रचंड समर्थन केलेलं आहे, प्रचंड कौतुक केलेलं आहे, त्यांना अभ्यासक असं म्हटलेलं आहे. मग माननीय शरद पवार खरे कोणते आत्ताचे का त्यावेळचे हा सुद्धा आम्हाला प्रश्न पडलेला आहे. हेच अशा प्रकारची वक्तव्य एखादा इतिहासतज्ञांनी, इतिहास अभ्यासकांनी करावं, त्याच्याबद्दल त्यांनी पुरावे मांडावे. आम्हीसुद्धा आमचे प्रकारचे पुरावे आणि काही कागदपत्रं देऊसुद्धा शिवछत्रपती समर्थ रामदासांना मानत होते त्या प्रकारचं एक त्यांचं स्वतःचं हातातलं पत्र आता मध्यंतरी सापडलं, आम्ही स्वतः ते व्हायरल केलेले. परंतु माननीय शरद पवार साहेब इतिहास अभ्यासक नाहीत, छत्रपतींचे सुद्धा त्यांचा जीवनचरित्राचा अभ्यास असण्याचं काही कारण नाही असं असताना त्यांनी हे बोलणं निश्चित चुकीचं आहे. माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे माननीय शरद पवारांनी आता आम्हाला भेटीची वेळ द्यावी, केवळ ह्या विषयावर बोलण्याची, त्यांच्याशी चर्चा करण्याची आमची तयारी.